आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा. एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं. हात वेळोवेळी साबणानं धुवावे. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. आता ऐकूया काही ठळक बातम्या. देशांतर्गत व्यापाराला चालना देण्यासाठी केंद्राकडून सीमा शुल्कामध्ये सवलत जाहीर. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोविड विषयक आवाहनाला विविध उद्योग संघटना व्यावसायिक यांच्याकडून वाढता प्रतिसाद. राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 10 जूनपासून होणार. आणि टॉक्टे चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात मदत आणि पुनर्वसन कार्य वेगात. देशांतर्गत व्यापार आणि उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं आयात करण्यात येणाऱ्या काही वस्तू आणि कच्च्या मालावरील सीमा शुल्कात सवलत जाहीर केली आहे. केवळ स्वदेशी वस्तूंचं उत्पादन आणि सेवा यासाठी आवश्यक असणाऱ्या आयात वस्तूंवर ही सवलत देण्यात येणार आहे. यामधून सोनं, सोन्याचे अलंकार, किमती रत्न आणि धातू यांना या सवलतीमधून वगळण्यात आलं आहे. तसंच देशांतर्गत उत्पादनासाठी परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या काही तयार वस्तूंच्या सीमा शुल्कात ही सवलत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याचा फायदा मुख्यतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होणार आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेला तोंड देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला विविध उद्योग संघटना व्यावसायिक यांच्याकडून वाढता प्रतिसाद दिसत आहे. नुकतेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर पुणे यांनी 250 बायपॅप श्वसन उपकरणं दिली असून जिल्ह्यांमधील कोविड रुग्णालयांना त्याचं वाटप सुरू झालं आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेनं मिशन वायू हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत ऑक्सिजन संदर्भातील उपकरणं देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून ही बायपॅप उपकरणं देण्यात आली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहे. जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करून तो 1500 रुपये इतका करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या 10वीचा निकाल जुलै महिन्यात लागणार आहे. सीबीएसईनं निकालाचं नवीन वेळापत्रक जारी केलं असून सर्व शाळांना ते पाठवण्यात आलंय. यावर्षी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीबीएसई 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचे गुण सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली असून याच काळात अंतर्गत आढावा गुण सादर करता येणार आहे. त्यानंतर जुलैमध्ये निकाल जाहीर केले जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रखडलेल्या नोकर भरती प्रक्रियेसंबंधी मुख्य सचिव विभागनिहाय आढावा घेत आहे. त्यांच्याकडून येत्या 2-3 दिवसांमध्ये अहवाल मिळेल. हा अहवाल आल्यानंतर सरकार नोकर भरती संबंधीचा निर्णय घेणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. कृषी विद्यापीठांनी विकसित केलेलं कृषी यंत्र आणि अवजारांचं उत्पादन करण्यासाठी खासगी उत्पादकांची नियुक्ती करणं, त्याचबरोबर खासगी उत्पादकांनी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण यंत्र तसंच अवजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल ही माहिती दिली. निवड झालेली अवजारं महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिली जातील. यासंदर्भात प्रक्रिया निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि दिल्लीत आता 31 मे पर्यंत पार्सल तसंच मासिकं टपालानं पाठवता येणार नाही. टपाल खात्यानं सेकंड क्लास मेल आणि मासिकांच्या बुकिंगवर 31 मे पर्यंत निर्बंध घातले आहे. याआधी ही मुदत 15 मे पर्यंत होती, परंतु दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारांनी कोरोना निर्बंधांची मुदत वाढवल्यामुळे टपाल खात्यानं देखील पार्सल मासिकं पाठवण्यावर बंधनं घातली आहे. उन्हाळ्यातील 3 ते 4 महिने आणि अन्य कारणांमुळे काही विशिष्ट कालावधीत पाण्याचं दुर्भिक्ष जाणवणाऱ्या राज्यातील गावं यांच्यासाठी पाण्याची साठवणूक करून पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या कालावधीमध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना या नावानं सर्वसमावेशक योजना राबवण्यात येणार आहे अशी माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. सध्याच्या परिस्थितीत राज्यामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पैकी 70% पाणी वाहून जातं आणि बाष्पीभवन होतं.
या राज्यात सुमारे 42.5% क्षेत्र हे अवर्षण प्रवण आहे. ही योजना किमान 50 ते 500 लोकसंख्या असलेल्या गावं वाड्या वस्त्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 2 जून पासून होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली. राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भात मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षांमध्ये MBBS, BDS, BAMS, BUMS, BHMS, BPTH, BOTH आणि BSc नर्सिंग या पदवी परीक्षांचा प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच सर्टिफिकेट कोर्स इन फार्मोलॉजी या परीक्षांचाही याच कालावधीत निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात आज 1377 नवे कोरोनाबाधित आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 466,780 इतकी झाली आहे. 3,778 जण या आजारातून बरे झाले असून बरे झालेल्यांची संख्या 432,817 पोहोचली आहे. या आजारानं आज 36 मृत्यू झाले असून जिल्ह्यातील एकूण मृत्यूमुखींची संख्या 8,657 इतकी झाली आहे. भंडारा जिल्ह्यात आज 403 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 54,922 झाली असून 86 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या 1,000 आत येत असून मृत्यूदरही काहीसा कमी झाला आहे. तर ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 18,000 घरात होती ती आता 8,000 घरात गेली आहे. वाशिम जिल्ह्यात आणखी 275 कोरोनाबाधित आढळून आले तर 472 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या वाशिम जिल्ह्यात 4,169 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज 243 नवीन कोरोनाबाधित आढळून आले तसंच 158 जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या जिल्ह्यात 2,306 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपले दोन्ही पालक गमावल्यानं अनाथ झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठीचे प्रयत्न गतिमान करायचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. यासाठी अशा मुलांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा गतिमान करावी अशी सूचना त्यांनी केली आहे. यशोमती ठाकूर यांनी काल यासंदर्भात राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. वाशिम जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या आदेशात अंशतः बदल करून 17 मे रोजी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले होते. या आदेशात जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र बँकेच्या कामासाठी सुरू राहतील असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र याबाबतचं शुद्धीपत्रक प्रसिद्ध करून आपलं सरकार सेवा केंद्राऐवजी जिल्ह्यातील बँका, व्यवसाय प्रतिनिधी, बँक ग्राहक सेवा केंद्र सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर सुरू असताना शेतातील पालेभाज्या, फळं पिकांचं नुकसान होत असताना दुसरीकडे जिल्हाभरात खरीपाच्या पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांना वेग आल्याचं चित्र आहे. शेतात सध्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर काडी कचरा वेचणं आणि काही शेतात भुईमुगाचं काम सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा इथल्या 35 वर्षीय महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली आहे. महिला आपल्या सहकाऱ्यांसोबत तेंदूपत्ता संकलनासाठी गेली होती. या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघानं या महिलेवर हल्ला केला त्यात तिचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळताच ते चमूसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. टोकते चक्रीवादळामुळे तडाखा बसलेल्या गुजरात आणि दीवचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दौरा केला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी देखील त्यांची सोबत केली. यावेळी पंतप्रधानांनी उना, दीव, जाफराबाद आणि महुआ परिसराची हवाई पाहणी केली. टोकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचं स्थानिक प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदत कार्य सुरू करावं, खंडित वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा, पडझड झालेल्या घरांची तात्काळ दुरुस्ती करावी असे निर्देश मदत आणि पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. वडेट्टीवार यांनी टोकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहे. चक्रीवादळानं झालेल्या नुकसानाची पाहणी करून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवाना होतील. टोकते चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 10 लाखाची तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला केली आहे.
येत्या 48 तासात नागपूर शहरात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे वर्तवण्यात आली आहे. तर नागपूर शहराचं आजचं कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. आज विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उद्या आणि परवा सुद्धा भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ तसंच वर्धा इथं पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.